नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एनएस आणि स्कॉलरशिप 2024-25 विषय गणित उपघटक आहे चलन. यामध्ये आज आपण व्यस्त चलन आणि उदाहरणे व त्यावेळी काही महत्त्वाच्या ट्रिक्स पाहणार आहोत. व्यस्त चलन, जर दोन राशींचा गुणाकार स्थिर असेल तर त्या दोन राशीमध्ये व्यस्त चलन असते. एक्स गुणिले वाय या दोन राशी आहेत. एक्स गुणिले वाय बरोबर के, के हा स्थिरांक आहे, म्हणजेच एक्स आणि वाय यामध्ये व्यस्त चलन आहे. ते आपण चेन्नई सायन कसं दाखवतो, तर एक्स व्यस्त चलन वाय असे दर्शवले जाते. व्यस्त चलन असेल तर दुसरी राशी एक छेद ती राशी म्हणजे वाय, जे एक्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वाय. इन्व्हर्सली याचा अर्थ व्यस्त असं दर्शवलं जातं. एक्स बरोबर के छेद वाय किंवा एक्स गुणिले वाय बरोबर के हे चलनाचे समीकरण आहे. के ला चलनाचा स्थिरांक म्हणतात. खालील विधाने चलनाचे चिन्ह वापरून लिहा. मजुरांची संख्या व त्यांना काम करण्यासाठी लागणारा वेळ. मजुरांची संख्या आपण डब्ल्यू मानली आणि त्यांना लागणारा वेळ, काम करण्यासाठी लागणारा वेळ टी मानला, तर मजुरांची संख्या आणि त्यांना काम करण्यासाठी लागणारा वेळ यामध्ये व्यस्त चलन असते. चिन्हाचा वापर करून त्याचं लेखन डब्ल्यू व्यस्त चलन टी, म्हणजेच मजुरांची संख्या वाढवली तर काम करण्यासाठी लागणारा वेळ कमी लागेल आणि मजुरांची संख्या कमी केली तर काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हा जास्त लागेल. दुसरं उदाहरण, एक सारख्या नळांची संख्या व हौद भरण्यासाठी लागणारा वेळ. यामध्ये व्यस्त चलन आहे नळांची संख्या एन आणि हौद भरण्यासाठी लागणारा वेळ टी. चिन्ह वापरून त्याचं लेखन एन व्यस्त चलन टी असे केले जाते. म्हणजे नळांची संख्या वाढवली तर हौद भरण्यासाठी कमी वेळ लागेल आणि नळांची संख्या कमी केली तर हौद भरण्यासाठी जास्त वेळ लागेल. म्हणजे दोन्ही राशी परस्पराच्या व्यस्त प्रमाणात बदलतात. पहिली राशी वाढली तर दुसरी राशी कमी होते, पहिली राशी कमी केली तर दुसरी राशी वाढते. वाहनाचा सरासरी ताशी वेग व काही अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ. वाहनाचा वेग v असेल आणि लागणारा वेळ t असेल तर चिन्ह वापरून त्याचं लेखन v व्यस्त चलन t. वाहनाचा वेग वाढवला तर कमी वेळ लागेल, वाहनाचा वेग कमी केला तर तेवढेच अंतर जाण्यासाठी जास्त वेळ लागेल. चौथं उदाहरण आहे, ध्वनीची तरंग लांबी आणि वारंवारता यामध्ये व्यस्त चलन असते. ध्वनीची तरंग लांबी l आणि वारंवारता एफ असेल तर चिन्ह वापरून त्याचं लेखन एल व्यस्त चलन एफ असे केले जाते. म्हणजे वरील चारही उदाहरणामध्ये पहिली राशी जर वाढवली तर दुसरी राशी कमी होते आणि पहिली राशी जर कमी केली तर दुसरी राशी वाढते. अशा प्रकारची उदाहरणे असतील तर त्या दोन राशीमध्ये व्यस्त चलन असते. बघूया उदाहरण. पहिलं, जर एक्स व्यस्त चलन वाय आणि एक्स बरोबर 15 असताना वाय बरोबर 10, तर एक्स बरोबर 20 असताना वाय ची किंमत किती. ऑप्शन्स आहेत 15, 75, 7.5 आणि 30. जर एक्स व्यस्त चलन वाय दिलेला आहे म्हणून यावरून आपण एक्स बरोबर के छेद वाय, के हा स्थिरांक आहे, म्हणजेच वाय हे छेदस्थाने डाव्या बाजूनंतर गुणिले होईल, म्हणजेच एक्स गुणिले वाय बरोबर के हे चलनाचे समीकरण आहे. आता दिलेल्या राशी कोणत्या आहेत बघा. एक्स बरोबर 15 असताना वाय बरोबर 10 आहे. एक्स बरोबर 15 असताना वाय बरोबर 10. जर या दोन राशींच्या किमती जर आपण चलनाच्या समीकरणामध्ये ठेवल्या तर के ची किंमत म्हणजे स्थिरांक आपल्याला मिळेल. या 15 गुणिले 10 बरोबर के, एक्स ची किंमत 15 गुणिले वाय ची किंमत 10 बरोबर के, म्हणजेच के बरोबर 150 गुणाकाराला
गुणाकार केला तरी चालतो किंवा आहे तशा राशी ठेवल्या तरी काही अडचण येत नाही. आता त्यानंतर एक्स बरोबर 20 असताना वाय ची किंमत किती आपल्याला विचारलेला आहे. एक्स बरोबर 20 असताना वाय बरोबर किती, चलनाचं समीकरण आपल्याला माहित आहे एक्स गुणिले वाय बरोबर के. आता यामध्ये एक्स ची किंमत 20 आणि के ची किंमत आपण 150 काढलेली ती भरूया. म्हणजे 20 गुणिले वाय बरोबर के ची किंमत 150, म्हणून वाय बरोबर 150/20. शून्याला शून्य जाईल, 15/2 आलं, 15/2 म्हणजेच वाय बरोबर 7.5. म्हणजे एक्स बरोबर 20 असताना वाय ची किंमत 7.5 होते, ऑप्शन नंबर 3. दुसरं उदाहरण बघूया आपण. जर एक्स व्यस्त चलन वर्गमुळात वाय आणि एक्स बरोबर 40 असताना वाय बरोबर 16, तर एक्स बरोबर 10 असताना वाय ची किंमत किती. ऑप्शन्स आहे 256, 16, 128, 64. जर एक्स व्यस्त चलन वर्गमुळात वाय म्हणून एक्स बरोबर के छेद वर्गमुळात वाय, के हा स्थिरांक आहे, तर वर्गमुळात वाय हे एक्स ला गुणिले होईल, म्हणून एक्स गुणिले वर्गमुळात वाय बरोबर के हे चलनाचे समीकरण मिळेल. आता पहिल्या दोन किमती आपण बघूया. एक्स बरोबर 40 असताना वाय बरोबर 16 आहे, त्या किमती जर आपण चलनाच्या समीकरणामध्ये ठेवल्या तर काय मिळते बघूया आपण. एक्स ची किंमत 40 गुणिले वाय ची किंमत 16 आहे, म्हणजेच वर्गमुळात 16 येईल. म्हणजे 40 गुणिले वर्गमुळात 16 बरोबर के, 16 वर्गमूळ 4 येईल, म्हणजे 40 गुणिले 4 बरोबर 160. के ची किंमत 160 मिळाली. म्हणून आता एक्स बरोबर 10 असताना वाय ची किंमत किती ते काढायचं आहे. चलनाचं समीकरण आपल्याला माहित आहे एक्स गुणिले वर्गमुळात वाय बरोबर के. एक्स ची किंमत 10 आहे, वर्गमुळात वाय ची किंमत आपल्याला काढायची आहे आणि के ची किंमत आपण 160 काढलेली आहे. किमती ठेवून 10 गुणिले वर्गमुळात वाय बरोबर 160, म्हणून वर्गमुळात वाय बरोबर 160/10. 10 जर भागलं तर 16 येईल, म्हणजे वर्गमुळात वाय बरोबर 16 आलं. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया, म्हणून वाय बरोबर 16 वर्गमूळ 256 येईल. एक्स बरोबर 10 असताना वाय ची किंमत 256 असेल, ऑप्शन नंबर 1. पुढील उदाहरण क्रमांक 3 बघूया आपण. जर यस व्यस्त चलन टी वर्ग आणि यस बरोबर 4 असताना टी बरोबर 5, तर टी बरोबर 2 असताना यस ची किंमत किती. ऑप्शन्स आहेत 10, 25, 20, 50. जर यस व्यस्त चलन टी वर्ग म्हणून यस बरोबर के छेद टी वर्ग, के हा स्थिरांक आहे, टी वर्ग इथं के ला भागिले ते डावीकडं यस ला गुणिले होईल, म्हणून यस गुणिले टी वर्ग बरोबर के हे चलनाचे समीकरण आहे. आता पहिली किंमत आपण बघूया. यस बरोबर 4 असताना टी बरोबर 5, यावरून चलनाचा स्थिरांक के ची किंमत काढूया. यस ची किंमत 4 आणि टी चा किंमत 5 आपण ठेवली, तर 4 गुणिले 5 चा वर्ग, टी चा वर्ग आहे म्हणून 5 चा वर्ग बरोबर के. 5 चा वर्ग 25 गुणिले 4 बरोबर 100, म्हणून के ची किंमत 100 आली, म्हणजे चलनाचा स्थिरांक 100 मिळाला. आता यानंतर टी बरोबर 2 असताना यस बरोबर किती विचारलेला आहे. चलनाचं समीकरण आहे यस गुणिले टी वर्ग बरोबर के. टी ची किंमत 2 आणि के ची किंमत 100 आपण ठेवूया, म्हणून यस गुणिले टी ची किंमत 2 आहे, टी चा वर्ग आहे म्हणून 2 चा वर्ग बरोबर के ची किंमत 100, म्हणून यस बरोबर 100/2 चा वर्ग 4 होईल. 100 ला जर 4 न भागलं तर यस बरोबर 25 किंमत मिळेल, म्हणजे टी बरोबर 2 असताना यस ची किंमत 25 असेल, ऑप्शन नंबर 2. पुढील उदाहरण आपण बघूया. पुढील उदाहरण क्रमांक 4.
पुढील सारणीचे निरीक्षण करा. यम व यन मध्ये कोणते चलन आहे ते ओळखा व चलनाचा स्थिरांक सांगा. या ठिकाणी आपल्याला सारणी दिलेली आहे. यमच्या किमती आहेत 5, 6 आणि 2.5 आणि यनच्या किमती 12, 10 आणि 24. म्हणजे यम बरोबर 5 असताना यन बरोबर 12, यम बरोबर 6 असताना यन बरोबर 10 आणि यम बरोबर 2.5 असताना यन बरोबर 24. तर आपल्याला चलन ओळखायचं या दोन राशीमध्ये यम आणि यन मध्ये आणि चलनाचा स्थिरांक पण सांगायचा आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत, व्यस्त चलन 60, सम चलन 60, व्यस्त चलन 2.4, सम चलन 1.6. म्हणजे चलन हे ओळखायचं आहे, चलनाचा स्थिरांक पण सांगायचा आहे. जर या सारणीचं आपण निरीक्षण केलं तर निरीक्षणात आपल्या लक्षात येईल त्या दोन्ही राशींचा गुणाकार स्थिर राहतो. म्हणजे यम गुणिले यन बरोबर यमची किंमत 5 गुणिले यनची किंमत 12, 5 गुणिले 12 बरोबर 60 गुणाकाराला. दुसरी किंमत बघूया आपण, यमची किंमत 6 आणि यनची किंमत 10 आहे. यम गुणिले यन बरोबर 6 गुणिले 10 बरोबर 60. त्यानंतर तिसऱ्या किमतीसाठी यम बरोबर 2.5 आणि यन बरोबर 24, म्हणून यम गुणिले यन बरोबर 2.5 गुणिले 24 बरोबर यांचा गुणाकार 60 येतो. म्हणजे गुणाकार स्थिर आला. गुणाकार जर स्थिर येत असेल तर या दोन राशीमध्ये व्यस्त चलन असते. यम व यन यांचा गुणाकार स्थिर आहे म्हणून यम व यन मध्ये व्यस्त चलन आहे. म्हणजे व्यस्त चलन या दोन राशीमध्ये आहे आपल्याला ओळखता आलं. आता चलनाचा स्थिरांक सांगायचा आहे. तर यम गुणिले यन बरोबर के, म्हणजे के हा स्थिरांक आहे. यम गुणिले यन हा गुणाकार स्थिर येतोय, म्हणजे के ची किंमत 60 येईल. म्हणजे चलनाचा स्थिरांक 60 आहे. म्हणून व्यस्त चलन आणि 60 ऑप्शन नंबर 1. पुढील उदाहरण क्रमांक 5. प्रत्येक पेटीत 24 सफरचंदे ठेवली तर ती भरण्यासाठी 27 पेट्या लागतात. जर प्रत्येक पेटीत 36 सफरचंदे ठेवली तर किती पेट्या लागतील? ऑप्शन्स आहेत 20 पेट्या, 15 पेट्या, 18 पेट्या आणि 12 पेट्या. आता यामध्ये सफरचंदांची संख्या आपण एन मानूया आणि सफरचंदे भरण्यासाठी लागणाऱ्या पेट्यांची संख्या बी मानली, तर या दोन्ही राशीमध्ये व्यस्त चलन आहे. म्हणजेच यन व्यस्त चलन बी, सफरचंदांची संख्या आणि लागणाऱ्या पेट्यांची संख्या बी, यामध्ये व्यस्त चलन आहे. म्हणून यन बरोबर के छेद बी, के हा चलनाचा स्थिरांक आहे. म्हणजे बी इकडे यनला गुणिले होईल, म्हणून यन गुणिले बी बरोबर के हे चलनाचे समीकरण आहे. आता यनची किंमत 24, यन बरोबर 24 असताना बी बरोबर 27. म्हणजे प्रत्येक पेटी 24 सफरचंदी भरली तर 27 पेट्या लागतात. म्हणजे यावरून आपल्याला चलनाचा स्थिरांक के ची किंमत काढता येईल. यन ची किंमत आणि बी ची किंमत ठेवूया आपण, म्हणजे 24 गुणिले 27 बरोबर के यांचा गुणाकार करत बसण्यापेक्षा के ची किंमत आहे तशीच आपण ठेवली तरी काही अडचण येत नाही. म्हणजे पुन्हा भाग घालवताना सोपं जातं. म्हणजे के बरोबर आपल्याला स्थिरांक मिळाला 24 गुणिले 27. आता त्यानंतर प्रत्येक पेटी 36 सफरचंदे ठेवली तर किती पेटे लागतील? म्हणजे यन बरोबर 36 असताना बी बरोबर किती? चलनाचं समीकरण आपल्याला माहित आहे, यन गुणिले बी बरोबर के हे चलनाचे समीकरण आहे. यन ची किंमत 36 आहे आणि के ची किंमत 24 गुणिले 27 या किमती आपण ठेवूया. जे 36 गुणिले बी बरोबर 24 गुणिले 27, म्हणून बी बरोबर 24 गुणिले 27 छेद 36. 36 आणि 24 ला भाग जातोय 12 ने. 12 2 24, 12 3 36, म्हणजे 2 गुणिले 27 छेद 3 आलं. 3 ने 27 ला भाग जातोय 3 1 3, 3 9 27, 2 गुणिले 9 18. म्हणजे बी बरोबर 18 पेट्या लागतील. जर प्रत्येक पेटी 36 सफरचंदे ठेवली तर 18 पेट्या लागतील. ऑप्शन नंबर 3. आता हेच उदाहरण थोडस वेगळ्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतं. कसं सोडवायचं ते बघूया आपण. आता
उदाहरण आपण तेच घेतोय, 5व्या क्रमांकाचं उदाहरण. प्रत्येक पेटीत 24 सफरचंदे ठेवली तर ती भरण्यासाठी 27 पेट्या लागतात. जर प्रत्येक पेटीत 36 सफरचंदे ठेवली तर किती पेट्या लागतील? ऑप्शन्स दिलेले आहेत, 20 पेट्या, 15 पेट्या, 18 पेट्या आणि 12 पेट्या. आता प्रत्येक पेटीतील सफरचंदी आणि पेट्यांची संख्या. आता प्रत्येक पेटीत जर 24 सफरचंदे ठेवली तर 27 पेट्या लागतात. जर प्रत्येक पेटीत 36 सफरचंदे ठेवली तर एक्स पेट्या लागतील असे आपण मानू. किती पेट्या लागतील आपल्याला माहित नाही. आता हे उदाहरण व्यस्त चलनाचे आहे, म्हणजेच सफरचंदांची संख्या आणि पेट्यांची संख्या यांचा गुणाकार स्थिर राहतो. म्हणजे सफरचंदांची संख्या वाढवली तर पेट्यांची संख्या कमी होईल, सफरचंदांची संख्या कमी केली तर जास्त पेट्या लागतील. म्हणजेच हे उदाहरण व्यस्त चलनाचे आहे. आता व्यस्त चलन म्हटलं की गुणाकार स्थिर असतो, म्हणजेच काय होणार आहे बघा, एक्स गुणिले 36 बरोबर 27 गुणिले 24. आता हे 36 इकडे भागिले होईल, म्हणजे एक्स बरोबर 27 गुणिले 24 छेद 36. जर यांचा गुणाकार आपण केला, भाग लावला आपण, इथं 9 ने भागलं, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 4 के 4 424, 3 गुणिले 6 आलं, 3 गुणिले 6 म्हणजेच एक्स बरोबर 18 पेट्या लागतील. ऑप्शन नंबर 3. म्हणजे या प्रकारे सुद्धा आपल्याला हे उदाहरण सोडवता येते. पुढील उदाहरण क्रमांक 6. एक काम पूर्ण करण्यासाठी 30 मजुरांना 6 दिवस लागतात तर तेच काम 20 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? ऑप्शन आहेत, 10 दिवसात, 12 दिवसात, 8 दिवसात, 9 दिवसात. मजुरांची संख्या आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस. जर 30 मजूर असतील तर काम पूर्ण करण्यासाठी 6 दिवस लागतात. जर मजुरांची संख्या 20 असेल तर किती दिवस लागतील? इथं मजुरांची संख्या कमी केलेली आहे, म्हणजे दिवसांची संख्या वाढणार आहे. दिवस किती लागतात आपल्याला माहित नाही, ते एक्स मानलं. जी मजुरांची संख्या कमी केली, जास्त दिवस काम संपण्यासाठी लागतील. म्हणजेच हे उदाहरण व्यस्त चलनाचे आहे. मजुरांची संख्या आणि दिवसांची संख्या यांचा गुणाकार स्थिर असतो, म्हणून एक्स गुणिले 20 बरोबर 6 गुणिले 30. म्हणून एक्स बरोबर 6 गुणिले 30 छेद 20. शून्याला शून्य गेले, 2 के 2 3 6, म्हणजे एक्स बरोबर 3 गुणिले 3. म्हणून एक्स बरोबर 9 दिवसात ते काम पूर्ण होईल. म्हणजे 20 मजूर असतील तर काम पूर्ण करण्यासाठी 9 दिवस लागतील. ऑप्शन नंबर 4. पुढील उदाहरण आपण बघूया, उदाहरण क्रमांक 7. एक काम पूर्ण करण्यासाठी 10 मजुरांना 8 दिवस लागतात तर तेच काम 5 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? ऑप्शन्स आहेत, 16 मजूर, 15 मजूर, 20 मजूर आणि 12 मजूर. मजुरांची संख्या आणि लागणारे दिवस. मजुरांची संख्या 10 असेल तर लागणारे दिवस 8 आहेत. मजुरांची संख्या काढायची आपल्याला, 5 दिवसात ते काम संपवायचं असेल, पूर्ण करायचं असेल तर किती मजूर लागतील ते विचारलेलं आहे. आता यामध्ये कमी दिवसामध्ये, जे 8 दिवसावरून 5 दिवसामध्ये काम संपवायचं असेल, म्हणजे कमी दिवसात काम संपवायचं असेल तर जास्त मजूर लागतील. म्हणजेच हे उदाहरण व्यस्त चलनाचे आहे. म्हणजे मजुरांची संख्या आणि दिवसांची संख्या यांचा गुणाकार स्थिर असतो, म्हणून एक्स गुणिले 5 बरोबर 10 गुणिले 8. म्हणून एक्स बरोबर 10 गुणिले 8 छेद 5. 5 एके 5, 5 दुणे 10. एक्स बरोबर 2 गुणिले 8. म्हणून एक्स बरोबर 8 गुणिले 16 मजूर लागतील. म्हणजे 5 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी 16 मजूर लागतील. ऑप्शन नंबर 1. अशा तऱ्हेने आज आपण चलन या प्रकारामध्ये व्यस्त चलन म्हणजे काय, व्यस्त चलनावरील काही उदाहरणे
त्यांच्या ट्रिक्स आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ती उदाहरणे कशी सोडवायची हे याच्या क्लृप्त्या पण पाहिलेल्या आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास जरूर सबस्क्राईब करा, मॅट सक्सेस ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.